नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। राजूरमध्ये अवतरली विद्यार्थ्यांची पंढरी, जीईएस विद्यार्थ्यांची प्रतिकात्मक वारी व वृक्षदिंडी। राजूर प्रतिनिधी दीपक गुगे। आषाढी एकादशी निमित्ताने जीईएस एज्युकेशनल ग्रुपने आयोजित विद्यार्थ्यांची प्रतिकात्मक वारी व पर्यावरण वृक्षदिंडी मिरवणूक काढण्यात आली। या दिंडीची सुरुवात परमपूज्य खडेश्वर बाबाजी तुपेवाडी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून आणि विना पूजन करून करण्यात आली। महाराष्ट्राची संत परंपरा, वृक्ष लागवड आणि जोपासना हे या दिंडीचे प्रमुख आकर्षण होते। विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा साकारून महाराष्ट्रातील संत परंपरेचे प्रदर्शन केले। भजन, भारुडे आणि फुगडी याचा समन्वय साधत स्थानिक लोकांनीही या दिंडीचा आनंद घेतला। यावेळी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदार सुधाकर दानवे, हसनाबाद पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष बोडके, भगवानराव नागवे, शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊळी पुंगळे, शाळेच्या प्राचार्या प्राध्यापक आशाताई पुंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीसह सर्व शिक्षक वर्ग, पालक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती। यावेळेस पूर्ण राजूर परिसरात मिरवणूक काढली। देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तेचारी साधी येल्या। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी। अभंग म्हणून सर्व राजूरकरांचे लक्ष वेधून घेतले। यावेळेस सर्व व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थांनी गणपत दादा इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांचे कौतुक केले। त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पुंगळे आणि प्राचार्य आशाताई पुंगळे आणि सर्व शिक्षक वर्गांनी खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थातून कौतुक होत आहेत। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।